मुरबाड शहरातील हॉटेल आर.क.चा वाद आता शिगेला पोहोचलाय. हॉटेल मालक व चालक यांनी एकमेका विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र नेमका हा वाद काय आहे, चला पाहूयात. मुरबाड मुख्य बाजारपेठेतील हॉटेल रामकृष्ण हे गेली अनेक वर्षापासून सुरू असून या हॉटेलचे मॅनेजमेंट सुधाकर शेट्टी करताना दिसत होते. मात्र लॉकडाऊन काळात हॉटेल बंद झाले. त्यानंतर हॉटेल सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर सुधाकर शेट्टी हॉटेल सुरू करण्यास गेले असता हॉटेल मालक रामभाऊ बांगर व सुधाकर शेट्टी यांच्यात आर्थिक व्यवहारासंदर्भात वाद झाला. यावेळी हॉटेलमधील साधन सामुग्री व डिपॉझिट हॉटेल मालक परत देत नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय. घोटाळा गया बस गया महीने मैंने 2004 से मैं होटल चला रहा हूँ. होटल मुरबाड़ में 5 लाख की बजट दिया मेरा. पहला साड़ू चला रहा था परमिट रहा हूँ उसका, तो उसे मैं गया. उसके बाद 2000 अभी तक मेरे पास ही है. 55 महीने का बाद एग्रीमेंट री एग्रीमेंट करते हैं. डिपोजिट देते गया, भाड़ा रोज को रोज दे रहा था, सब करते गए. अभी लॉकडाउन में कोविड की वजह से ऐसा गवर्नमेंट ने रूल निकाला कि लॉकडाउन के लिए, इसके लिए तो होटल बंद हो गया. उसके बाद चालू करने का जो तहसीलदार अभी जो परमिशन है तो बोला सेठ अभी परमिशन मिला है. हम लोग घर पे गए सेठ का, 2-4 बार गया. मैं, मेरा साढ़ू लोग, मेरा लड़का भी 3-4 बार गया. अभी परमिशन मिला पार्सल जो चालू करने, चालू करने का नहीं बोलता, पूरा चालू होने दो उसके बाद चालू करेगा. उसने चालू करने को नहीं दिया. फिर भाड़ा मांगने लग गया है. भाड़ा भी सर चालू होने दो, फिर बैठेगा. सबको तकलीफ है. हम 2004 से है, यानी 15 साल कंप्लीट हो गए, 16 साल चालू है. एग्जैक्टली पता है मैं अभी परमिशन का भाड़ा का अभी बोला मैं भाड़ा देगा साहब, भाड़ा भी देता. मैं चालू करे तो अपना रोजी रोटी तो चालू हो जाएगा. मेरा स्टॉप भी था उधर, 35 बच्चे लोग था. मैं यहाँ भी चालू हो गया, कल चालू. जब मांगता है बोले तो आदमी लोग मिलेगा नहीं. मैं सब 2-3 महीना उन लोगों को रुका के रखा था, खाना पीना देख के. हमारा 2-3 आदमी खड़ा भी गया था, राजू भैया, लीलाधर शेट्टी, कन्हैया. खाना पीना सीनियर की वजह से रेशन पानी ला के उधर ही खड़ा किया. उसने बोला इधर खाना नहीं बनने का, ऊपर बैठे थे. लॉक करके चाबी ले लिया उसने. उसने ऐसा बात चालू करते करते मैं जाके हफ्ते में 2 बार जाता था होटल में, तो जाके आता था. फिर ताला लॉक कर गया उसने, ताला मार दिया. मैंने तो बंद कर, मेरे को आज जाने को नहीं दिया. मैं बोला सोमनाथ ये कौन लॉक किया, तो सेठ ने लॉक करके गया. मेरा सामान है, गले में पैसा है, सब कुछ है. मेरा अंडर में अभी ख़त्म नहीं हुआ, एग्रीमेंट बाकी है मेरा. तो नहीं बोलता है कसला एग्रीमेंट, ऐसा ऐसा भी गाली देने लग गया है. उसके बाद दमदाटी देने लग गया वो रामबा, उसका लड़का, फिर अनिल सकाट. याबाबत हॉटेल मालक बांगर यांच्याशी संपर्क साधला असता सुधाकर शेट्टी हे हॉटेल मॅनेजर म्हणून काम पाहत होते. या उलट शेट्टी यांनीच हॉटेलच्या नावाने परस्पर बँक अकाउंट तयार करून लाखो रुपयाला गंडा घातल्याचा आरोप बांगर यांनी केलाय. तसेच हॉटेल मॅनेजर शेट्टी यांच्याकडे हॉटेल चालवण्यासंदर्भात व आर्थिक व्यवहाराबाबत माझ्याशी केलेले करार अथवा ठोस पुरावे सादर करावे असे मत स्पष्ट करून शेट्टी यांच्या आरोपाचे खंडन केले गेले. मी बँकेकडे तक्रार अर्ज केलेला आहे, त्यांच्या झोनल ऑफिसरला केलेले, ठाणे येथे सुद्धा रिझर्व्ह बँकेला पण मी तक्रार केलेली बँकेच्या विरोधी, आणि सर्व ते कागद लावून पोलीस स्टेशनला सुद्धा कळवले, आणि ठाणे जिल्ह्याचे SP साहेब आहेत त्यांना सुद्धा पत्र दिलेले. हा आमच्याकडं 7-8 वर्ष पहिला वेटर होता, जो आमचा सदानंद शेट्टी आहे त्याचा हा नातेवाईक. पहिला वेटर म्हणून 1 वर्ष काम केलं, नंतर विश्वास संपादन करून आम्ही त्याला मॅनेजर केलं. आणि विशेष म्हणजे त्याला प्रॉव्हिडंट फंडाचा सुद्धा आपण लाभ दिलेला आहे, हा मॅनेजर म्हणून इथं काम करायला. त्याच्यामुळं त्यांनी शिक्केबिके त्याला माहीत होते, लेटर हेड माहीत होतं. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांनी हॉटेल रामकृष्णाचं खातं काढलं, आणि बँकेनेसुद्धा एवढी घोडचूक केली का मालक आहे, मग त्या प्रोप्रायटरचा नगर पंचायतचा दाखला पाहिजे, फूड लायसन पाळायला पाहिजे, त्याच्यानंतर लाईटचं बिल पाळायला पाहिजे. ते काही न पाहता त्याचं बोगस कागद घेऊन ते अकाउंट चालू केलं त्या बँकेमध्ये. पण करोना काळामध्ये जेव्हा आम्ही कागदपत्रांची आमच्या CA ने पाहणी केली चार्टर्ड अकाउंटंटनी, तेव्हा एक नंबर सापडला 68-0017-69-184. मला विचारलं हा तुमचा नंबर, मी माझा नाही, मी महाराष्ट्र बँकेत माझं खातंच नाही हॉटेलचं. आमच्या हॉटेलच्या खातं GP पार्शिकमध्ये, आणि आम्ही त्याच्याकडून लोन पण घेतलेलं आहे, आमचा हप्ता पण जातो. तर इथे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं कोणाचं, मग हॉटेल रामकृष्णचं कसं काय? तर मग त्यांनी ती फाईल काढली, संगणकामध्ये पाहिलं तर सुधाकर कोरगा शेट्टी याचे कागद लावलेले, त्याची सही, शिक्के आमचे मारलेले, लेटर हेड आमचा वापरलेला. मग मी ते बोलले का तुम्हाला आम्हाला कागद देता येत नाही, चोरी झालेली आहे. 36 लाखाची मला एक स्टेटमेंट त्यांनी काढून दिली, हे पण याच्यात पुराव्यानिशी. 36 लाख रुपये 1 वर्षात त्यांनी लंपास केलेले. त्याच्यानंतर त्यांनी इथल्या मॅनेजरनी मला दाखला दिला, हॉटेल रामकृष्णाचा अकाउंट सुधाकर कोरगा शेट्टी चालव. मी त्यांना बोललो का आज मी तुमच्या हॉटेल तुमच्या बँकेमधून उठणार आहे, माझं उपोषण चालू, मला कागद द्या, मी तुमचा कस्टमर आहे. त्यांचा मी कस्टमर आहे चांगला,
दरम्यान बांगर व शेट्टी यांच्या आरोप प्रत्यारोपाचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला असून खरी वस्तुस्थिती नेमकी काय आहे ते तपासात लवकरच समोर येईल. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुरबाड.